आगीची भीती कशाला? अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दरात. कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे याच्या स्फोटमुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता. अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी 3 ते 5 सेकंदात फुटून 10x10 रूमची आग विझवतो. आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो, घटना लगेच टाळतो. अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत. अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा. मोबाईल नंबर 9422162696 आणि 8830046722. वाशिम येथे मेन रोड वरील मोठे झाड कोसळले. एक कार दबली तर सुदैवाने जीवितहानी टळली. पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची सत्कर्ता दोन्हीकडील रोड बंद करून लोकांना सतर्क केले आणि लगेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांना माहिती देऊन फायर टीमला चैन साखळी घेऊन पाठवून देण्याची विनंती केली. आता सविस्तर वृत्त. वाशिम शहरातील सिव्हिल लाईन मेन रोड वरील इरिगेशन ऑफिस समोर एक मोठे झाड कोसळले आणि झाडाखाली डेप्टी इंजिनियर सुरजसे साहेबांची गाडी दबल्या गेली. सुदैवाने जीवितहानी टळली. योगायोग पोलीस पेट्रोल पंप जवळ अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे, जीवनरक्षक आणि त्यांचे सहकारी ऋषिकेश तायडे, किशोर तायडे हे आपल्या रुग्णवाहिकासह थांबलेले होते. एवढ्यात गाडीवरील रेस्क्यू ऑपरेशन टीमने नाव रोडने जाणाऱ्या एका वाहन चालकाचे चालकाने नाव वाचले आणि गाडी थांबून सदर घटनेची माहिती दिली. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता दीपक सदाफळे यांनी घटनास्थळ गाठले आणि सीन ट्रेस केला. झाड लटकलेले असल्याने पुन्हा तुटून पडू शकते, यामुळे पुढील संभाव्य धोका लक्षात घेऊन लगेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत साहेब यांना माहिती देऊन फायर टीमला चेन साखळी घेऊन पाठवून देण्याची विनंती केली आणि लगेच रोडच्या दोन्ही साईड बंद केल्या आणि आजूबाजूच्या डांगा काढून सीन सुरक्षित केले. लगेच वाशिम नगर परिषदचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांनी फायर टीम पाठवली. अग्निशमन ऑफिसर अक्षय तिरपुळे यांच्यासह फायर टीम आणि मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची रेस्क्यू टीम या दोन्ही टीमने काम चालू केले आणि एका तासात सर्वप्रथम झाडाखालील दबलेली गाडी सुरक्षित काढून दिली. नंतर झाडाच्या फांद्या काढून पूर्णपणे झाडे बाजूला करून दोन्हीकडील मेन रोड सुरक्षित करून दिला. यावेळी उपस्थित नागरिकांनी आणि इंजिनियर सुरतुसे यांनी टीमचे आभार मानले अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.